ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं, भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं, तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही, घामाशिवाय शरीरामध्ये कुणीच बोलत नाही, तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो, वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो, पानाफुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो, दुपार टळून सुरू होतो संध्याकाळचा पुन्हा खेळ, उन्हा मागून चालत येते गार गार कातर वेळ, चक्क डोळ्यांसमोर ऋतू पूस बदलून घेतो, पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवा येतो, गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा, नवा नवा प्रिये नभातही चांदवा, नवा नवा गारवा। गारवाची जी मैफल सुरू आहे ही प्रत्यक्ष मी ऐकते इथे, आणि ही खरं तर डिस्टर्ब करायची माझी अजिबात इच्छा नाही आहे, पण आज आम्ही भेटतोय ते गारवाला 20वं वर्ष लागलंय आणि याच निमित्ताने आपण मुलींना वय विचारायचं नसतं, मला अजूनही मी गारवाच्या अजूनही प्रेमात आहे, आणि ज्यावेळेला गारवा पहिल्यांदा ऐकलं त्यावेळेला मी कॉलेजमध्ये होते। आता ओके 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 ओके, म्हणजे ज्या वेळेला गारवा लिहिलं गेलं आणि जो मुलगा किंवा मुलगी जन्माला आले असतील ते आता 19-20 वर्षाचे झाले असतील, आणि त्यांना सुद्धा पाऊस म्हटलं की पहिलं गाणं गारवा आठवतंय। गारवा 18व्या वर्षी खरं तर मॅच्युअर होतात, खरं तर 18 वर्षीच ऐकायचंय ते, पण 20व्या वर्षी ते अजून आतून ऐकलं जातं, अजून भिडतं मनाला, 20वं वर्ष गारवाला लागतंय, आणि तुमच्या दोघांचं तर अभिनंदन आहेच, पण इतका टवटवीत अजून सुद्धा हा गारवा कसा वाटतो? कसा म्हणजे हा खूप डायटिंग करतो आणि तरुण अजूनही तसाच दिसतो, आपल्याला काय कवी लोकांना कोण बघतो म्हणून आपण खातो पितो मजा करतो, अगदी बरोबर। मला अजून हा तर तो मला असं वाटतं की गारवा आम्ही ज्या वयाच्या टप्प्यावर आणि ज्या फेज मध्ये लिहिलं तो एक ऍडोलेसन्स होता, आम्ही तारुण्य नुकतं पदार्पण केलेलं होतं आणि 4-5 अफेअर चालू होती तुझी म्हणजे जे काय आमची म्हणतोय, असं खूप पहिला पाऊस आल्यानंतर प्रेमात पड प्रत्येक पावसाळ्यात प्रेमात पडायचं वगैरे, तर तो जो इनोसन्स आहे तो सगळ्या शब्दांमध्ये त्यावेळी आपोआप उतरलेला होता आणि तो खरोखरच पहिल्या धारेचा इनोसन्स होता, आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आजही तो तितकाच टवटवीत आहे त्याच्यामुळे। आणि का कोणास्तो, कारण पाऊस हा मुळात इतका रोमॅन्टिक आहे की त्यात तुम्ही काहीही म्हणजे कंपोज करा ते छानच होतं, सुरेल आणि सुंदरच होतं, अतिशय सुमधूर असं, आणि देवाच्या कृपेने अतिशय सुंदर शब्द आणि त्याला समोर माझ्याकडनं चाली लागल्या, त्या लोकांना आवडल्या, चांगल्या वाईट मला माहिती नाही, पण त्या चाली खूप म्हणजे लोकांना आवडायला लागल्या, आणि त्या काळात जेव्हा हा अल्बम आला ना तेव्हा हा कॉन्सेप्ट नवीन होता, म्हणजे कोणीही एकाच विषयावर एक कविता एक गाणं, एक कविता एक गाणं, त्याला सगळी कवितांच्या मागे सगळ्या पावसाचे पक्ष्यांचे आवाज हे सगळं कोणी केलं, सगळं नवीन होतं, हे सगळं नवीन होतं त्याला, ह्या त्यामुळे आम्ही म्हणत नाही असं, पण आम्हाला लोक त्याला सांगतात की कॉलेजची मुलं जी त्या काळामध्ये 20 वर्षापूर्वी मराठी संगीताकडनं लांब चालली होती ती गारवामुळे परत यूथ, तू जसं म्हणते की कॉलेजमध्ये असताना आम्हाला आवडलं, आणि आजही तसंच होतं की आजची सुद्धा कॉलेजची मुलं अजून गारवा ऐकतात, आणि त्यावेळेला पण तेच झालं की आम्ही ऑलमोस्ट गारवा म्हणजे मराठी गाणी ऐकणं बंद केलं होतं आणि ती आम्ही गारवामुळे परत इकडे आलो, आणि त्यावेळेला कॅसेट्स होत्या आणि त्यावेळेला एकाच कॅसेटमध्ये व्हरायटी एंटरटेनमेंट होती, म्हणजे भक्तीगीत पण असायचं, विरहगीत पण असायचं, प्रेमगीत पण असायचं, कोळीगीत पण असायचं, लोकगीत पण असायचं, पण आम्हाला त्याला छेद द्यायचा होता, आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं, म्हणून कुठल्या तरी एका विषयावर कधी भीती पण वाटत होती की कदाचित लोक बोर होतील त्याच त्याच विषयावर, परंतु मला असं वाटतं की वी टूक अ रिस्क। नाही आणि रिस्क म्हणजे कसं, माझ्या कंपनीने म्हणजे बडजात याज जे होते त्यांनी म्युझिक कंपनी काढली, राजश्री म्युझिकनी ही अल्बम केला, आणि त्याच्या आधी आम्ही जवळजवळ 4 वर्ष हा अल्बम मी घेऊन मी स्वतः प्रोड्यूस केला होता अल्बम, आणि सगळ्या कंपनीने जाऊन भेटत होतो कोणी घ्यायला तयार नव्हतं, हा जसं म्हणतो की ते रिस्क होतं ते प्रत्येक कंपनी रिस्क वाटत होतं, ही पहिली कंपनी होती ज्यांनी म्हणले की नाही आम्हाला हा करावं असं वाटतंय,
आणि आपण करूया. आणि जोरात पाऊस आलेला आहे आणि किशोर छत्री उघडतोय आणि आम्ही असे छत्रीत लपलेले आहोत. वा 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 कारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा नवा नवा प्रेम गारवा म्हटला की पाऊस आलाय येतोच आणि आता त्याचाच अनुभव आपल्याला आलेला आहे. मस्त पाऊस सुरू झालेला आहे. आपण जसं बोलतोय तसं खूप वेगळ्या तऱ्हेनं हे गारवा त्यावेळेला आलं, पण ही सगळी गाणी जी होती ही एकाच बैठकीत लिहिली गेली आणि एकाच वेळेला ती संगीत केलं गेलं का टप्प्याटप्प्यानं ती लिहिली गेली याच्याबद्दल एक कुतूहल आहे. याच्यावर पूर्ण एपिसोड होऊ शकतो. कारण एकतर काय हा जो आहे हा सौमित्र आणि किशोर कदम नावाने तो ऍक्टिंग करतो, तर जेव्हा ही गारवा लिहिण्याची वेळ म्हणजे त्याला सांगायचो मी लिहायला तेव्हा त्याचं खूप मोठं कन्फ्युजन होतं की मी कवी आहे का मी नट आहे आणि ते अजूनही असेल का झाली माहिती नाही मला. पण त्याच्यामुळे ना तो फार रिलक्टंट असायचा सारखं ते नाटकांच्या रिहर्सल आणि सगळं. तर मला त्याला ना पकडून पकडून आणायला लागायचं, अरे मला हे गाणं मला चाल सुचली आहे किंवा तुम्हाला गाणं नवीन लिहून दे. मला एवढं आठवत आहे की गारवाचं दुसरं कडवं आहे ते टेकच्या वेळेला लिहिलं गेलंय. अरे सौमित्र मी हॅलो मी टेक करतोय मला दुसरं कडवं गाणं चाललं रेडिओ वाणी मध्ये ना. हो रेडिओ रेडिओ वाणी मध्ये तेव्हा शेखर गोखले पण होता, चंद्रशेखर गोखले सगळे होते. मी म्हटलं यार दुसरं कडवं राहिलंच नाही का थांब जरा, मी दार उघडून बाहेर गेलो पायरीवर बसून लिहून. मग शेखर गोखले म्हणला आत्ता लिहिलं मी आत्ता लिहिलं. मी तसा कवितेचा अभ्यास आणि गंभीर कविता लिहिणारा ना, याच्यामध्ये लाईट सगळं पाहिजे तो लोकांना रोमॅन्टिक, तर प्रत्येक गाण्याच्या मध्ये काहीतरी कविता असावी असं याने सांगितलं. म्हणून मग मी काहीतरी असं विचार करून खूप लिहायचो असं म्हणायचं बेकार आहे हातू आहे काहीतरी असं लिही जे. आणि प्रत्येक वेळेला एक एक गाण्याच्या पुढे मी जवळजवळ पाच पाच कविता याने रिजेक्ट केल्यात. तू पहिली जी कविता ना जी लोकांना खूप आवडते सुरुवात जी गारवाची ऊन जरा जास्त जी याने आता म्हणली, तर मी एकदा असं त्याला आमचं भांडण झालं. म्हटलं यार मी एवढंच देतो आणि तू असं नको यार. नाही त्याने काय लिहिलं माहितीये का, सूर्य शिरून शरीरामध्ये तापवतो मनाला वगैरे असं झालेलं. अरे म्हटलं ही अल्बमची सुरुवात होऊ शकते का. मग आमचं वादावादी झालं भांडावाडी म्हटलं कसं कसं काय पाहिजे तुला. अरे मे महिन्यात नाही का ऊन जास्त आहे आपल्याला वाटतं. म्हटलं बरं दे कागद ऊन जर जास्त आहे दरवर्षी वाटतं भर घे ऊन तो फर्स्ट क्लास आहे असं अशा कविता लिहून झालेल्या आहेत. कारण त्या सगळ्या आमच्या मनातल्या कविता आहेत त्यामुळे एकदा असंच त्याने मला पकडून आणलं आणि तो म्हणाला आता ह्याच्या समोर लिहिल्याशिवाय मी तुला सोडणार नाही म्हणून त्याने किचन मध्ये बंद केलं मला. अरे बाबरे मी त्याला दिनानात लावून पकडून तेव्हा ना मोबाईल वगैरे नव्हते एवढे एवढं काही ऍक्सेस नव्हता मोबाईलला. काहीतरी किचन मधून लिहून आलो तर तो म्हणाल नाही नाही हे बेकार आहे परत जा. मी म्हटलं काय अरे काय नाही प्रत्येकाला पाऊस आवडतो ना, तिला नाही पाऊस ह्याला पाऊस आवडतो तिला पाऊस आवडत नाही. मी म्हटलं बरं दे कागद तिला पाऊस आवडतो कारण मला ते झाडाखाली बसलेले कोणी कुठे रुसलेले ते हवं होतं. म्हणून म्हटलं की अरे तिला पाऊस आवडत नाही आणि तिला आवडतो ती रोमॅन्टिक आहे आणि मुलं रोमॅन्टिक कमी असतात कधी कधी तर असं कधी कर ना. तर आणि थपाड थाड 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 गुरु ठाकूर किंवा आमचा मित्र जो 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 जेही रंग्या गोड बोले गाणं लिहिलेलं असलं तरी शेवटपर्यंत डायरेक्टरला देत नाहीत कारण हजार चेंजेस करायचे. माईक बरोबर आत्ता सुचलंय म्हणून लगेच देतात त्याच्यात काय चेंजेस करण्याची चान्सेस नाही म्हणून असं करायचं आता मला आत्ता कळलं. ही एक सवय क्रिएटिव्ह मनाला लागून गेली असते की आत्ता तू लिहायलाच पाहिजे त्याच्यातून ते होत गेलं असावं असं मला वाटतं. आता पाऊस गेलाय छत्री बंद करू शकतो आपण पण आता झाडाखाली बसलेले खूप आता एवढं त्याच्याबद्दल बोललं गेलं एक दोघांची छोटीशी झलक. त्याला पाऊस आवडत नाही त्याला पाऊस आवडत नाही तिला पाऊस आवडतो ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही असलं तुझं गणित खरंच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखलसारा पाऊस म्हणजे मरगळ पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे हिरवळ पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैताग वाढी पाऊस म्हणजे भिजरी पायवाट पाऊस म्हणजे झाडी पाऊस रेंगाळलेली कामं पाऊस म्हणजे सुटी उगाच पावसामध्ये गुपचूप निसटून मन जाऊन बसतं ढगात दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी असं होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं. पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते. पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते. पावसा सकट आवडावी ती म्हणून तीही झगडते. उसून मग ती निघून जाते, भिजत राहते पावसात. त्याचं तिचं भांडण असं ओल्या चिंब दिवसात. झाडाखाली बसलेले कोणी कोठे रुसलेले चिंब म्हणी आज पुन्हा आठवणी मेघ जुना कोणी भिजलेले. आता 20 वर्ष झालेत, यावर्षी तर काहीतरी नक्की स्पेशल असेल. दरवर्षी तुम्ही काहीतरी स्पेशल पुन्हा 20 20 20 करून देऊ नको, आम्ही दुसरा पार्ट पण आता घेऊन येतो. नक्कीच. आता आम्ही नवीन 3 गाणी कंपोज केली, त्यातले एक व्हिडिओ पण आपण इनफॅक्ट बघू शकतो. आणि अतिशय सुरेख छान परत नेहमीसारखी लिहिलं, कारण बरेच वर्ष असं होतं की अनेक वर्ष लोक आम्हाला विचारत होते की अरे तुम्ही आता एवढी वर्ष होत आहेत पावसाची गाणी परत करणार का, पण समोर दोघांनी आम्हाला असं की नाही परत तेच रिपीट करायला नको, पण आता इतकी वर्ष झाल्यानंतर असं वाटलं की चला काहीतरी एक छान करावं म्हणून त्यांनी गाणी लिहिली. आणि 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 माझं असं नेहमीच म्हणणं आहे की मी ज्या फॉर्म मध्ये कविता लिहितो म्हणजे गझल असेल तर त्याची मोडतोड करून त्याला वेगळीच काहीतरी चाल लावायची अशी याची सवय. हा म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी गारवा मधलं जे गाणं आहे जे कोणालाही आता पटकन कळलं नाही की पुन्हा पावसाला सांगायचे, आणि त्याचं एकदम बबली असं पावसाला सांगायचे कुणाला किती थेंब वाटायचे. मी त्याला डायरेक्ट पेप्पी पुन्हा पावसाला सांगायचे, पुन्हा पावसाला सांगायचे कुणाला किती थेंब वाटायचे असं एकदम छान. मला नेहमी असं वाटत आलंय की मिलिंदचा आवाज हा गझलसाठी अतिशय अप्रोप्रिएट आहे. तो मराठीतला जगजीत सिंग होऊ शकतो असं माझं मनापासून म्हणणं होतं आधीपासून. आणि त्याने गझल त्याच्या तू ऐकल्या असत्यास, अरे काय गातो गझल माहितीये, पण त्याने गझलकडे लक्षच दिलं नाही कधी. माझ्यासाठी आनंदाची गोष्ट अशी की सेकंड पार्ट मध्ये मी गझल लिहिली आणि गझल सारखी चाल त्यांनी लावली 20 वर्षानंतर सांगरामध्ये का आत्ताची नवीन आता. ओके ओके. हा मस्त शब्द आहेत बघ, म्हणजे मी स्वतःच म्हणतो म्हणून की पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी, पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी, पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कुणी. पुन्हा ढग दाटून आले तिला सांगा कुणी, पुन्हा मन गर्भार झाले तिला सांगा कुणी. अंतर अंतर इथे तर पाऊस करतो, तिथे तर पाऊस करतो तिला वेडा पिसा, इथे मन माझे बुडा इथे घर माझे बुडाले तिला सांगा कुणी. सॉरी 20 वर्ष माझ्या समोर तू माझी गाणी चुकीची गातोय माझ्या तोंडावर, हे रेकॉर्ड होऊ द्या, हे रेकॉर्ड होऊ द्या, तरीही आमची दोस्ती टिकलेली आहे, तरीही आमची दोस्ती टिकलेली आहे. अरे पण गाऊ दे धाड इथे इथे तिथे तर पाऊस करतो तिला. हा आता एक एक गोष्ट सांग, मी एक गोष्ट म्हणतो तिथे करतो तिला वेडा पिसा. आता मला गात येत नाही, शिकवतो शिकवतो बोल. तिथे पाऊस करतो तिला वेडा पिसा, इथे घर माझे बुडाले तिला सांगा. बघ आता गायक पण झाला, आता माझं ते त्यांनी आता फक्त चाल लावणार मी त्याच्या पुढे. काय मस्त सुंदर चाल लावले. आपण एक काम करूया, पुन्हा पावसाला सांगायचे ते जे ढग आता त्याला गझलची चाल लावून याच्यात टाकूया आपण. चालेल, चांगली आहे. कारवारा हा भरारा ना भटी पुसकी पुस, कारवारा हा भरारा ना भटी पुसकी पुस, राणी वनी पानो पानी, राणी वनी पानो पानी मना पाऊस.
गारवाबद्दल बोलतोय, मस्त पाऊस पडून गेलेला आहे. यावर्षीची गारवाची आणि तुमच्या दोघांकडनंची भेट काय असणार आहे खास आमच्यासाठी? यावर्षी मी म्हटलं जसं की एक तर नवीन गाणी केली आहेत, तीन गाणी केली आहेत. एक गझल मगाशी जी मी चुकीची म्हटली आणि ती किशोरनी मग गायकाच्या स्वरूपात तुम्हाला ऐकवली, ती लोकांच्या पुढे आम्ही आणणार आहोत. ते गाणं तुम्हाला आत्ता खास ऐबीन लोकमतसाठी. पावसा तुझ्यामुळे मला सुचते गाणे नवे, पाण्याचे हे येणे जणू गाण्यालाही हवे हवे. बरोबर ना? तुम्हाला आत्ताचा पाऊस काय बदलल्यासारखा वाटतो? नाही, मला नाही बदलल्यासारखा वाटत. म्हणजे आपल्या वयानुसार आपण आपलं पर्स्पेक्टिव्ह फक्त बदललेलं आहे, परंतु आता आताचा पाऊस जास्त ग्लोबलाइज झालाय असं मला वाटतं. बापरे, आणि मॉडर्न झालाय आताचा पाऊस, त्यामुळे ते गारवामध्ये जो इनोसन्स होता त्याच इनोसन्सने आता लिहिण्याचा प्रयत्न केला तर तशा कविता होतील असं नाही. मला असं वाटतं पावसाचं वय पण वाढायला पाहिजे, पावसाचं आयुष्य आणि अनुभव पण वाढायला पाहिजे, आणि पाऊस त्या ग्रेसने म्हातारा होत गेला पाहिजे, तर ती मजा येईल असं मला वाटतं. याच सगळ्याच्यावर सगळ्यांचं आवडतं गाणं म्हटलं होतं ते म्हणजे पुन्हा पावसाला सांगायचं. प्रत्येक वेळेला प्रत्येकाला काहीतरी पावसाला नक्कीच सांगायचं असतं. पुन्हा पावसाला सांगायचं. आपण व्हिडिओ पण केलाय, आपण तो व्हिडिओ पण बघूया. पण दोन वेळी म्हणतो आणि त्याच्यावर आपण व्हिडिओ म्हणू शकतो. पुन्हा पावसालाच सांगायचे, पुन्हा पावसालाच सांगायचे, कुणाला किती थेंब वाटायचे, कुणाला किती थेंब वाटायचे. मऊ कापसाने दरी गोठली, मऊ कापसाने दरी गोठली, ढकानी किती खोल उतरायचे, ढकानी किती खोल उतरायचे. गरवामधली गाणी सांज गरवा त्यानंतर सगळ्यांपर्यंत पोहोचतंय, अजूनपर्यंत याच्या पुढेही पोहोचत राहणार आहे. पण तुमच्या दोघांच्या आवडत्या कविता पावसाच्या कोणत्या आहेत? मला ग्रेसांच्या कविता आठवतात, मराठी बोरकरांच्या कविता सरीवर सरी आल्या. मराठीमध्ये पावसांवर इतक्या सुंदर सुंदर नादो मानोरांच्या कितीतरी काय. रानात झिम पाऊस उन्हाला फूस तुझ्या पिरतीची. तुला माहितीये गारवामध्ये जे गारवा राहा भरारा न भटी पुसटी पूस, एक मूळ नादो महाराजांची कविता होती. झाड झाली हिरवीशी शिळ घुमते न भात, हे असं होतं आणि मी त्याच्यावर ही चाल लावलो होती त्याच्यावर. तर मी म्हटलं गारवामध्ये मला सगळी गाणी एकाच कवीची पाहिजेत आणि म्हणून त्या चालीवर मी लिहिलं. गारवारा वारा नंतर लिहिलं गेलं. मूळ महाराजांची कवितेवर मी ते चाल लावली होती ऍक्च्युली टीव्हीवर गायला, पण देवांचं अतिशय सुरेख चाल लावलेलं. पाऊस कधीचा पडतो झाडांची हळदी पाने, काय सुंदर चाल आहे ती मला. आणि मी तेव्हा जस्ट सुरुवात केली होती गायला, मला असं वाटतं ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही असावा आता मला असं वाटतंय. आणि तेव्हा असं रेकॉर्डिंग व्हायचं नाही टीव्हीवर, बरं का, लाईव्ह गायचं. आणि असंच पावसाच्या गाण्याचा कार्यक्रम आणि इतकी अवघड चाल होती ती. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद स्वराने. पाऊस मी लाईव्ह म्हटलं, मला असं म्हटलेलं गाणं त्याला आता करेक्ट आठवत. माझी बघ म्हणजे गाणं कवी चांगला असावा लागतो आणि चाल खूप चांगली असावी लागते. माझ्या पण कविता आठवत. पण हीच जी तुमची केमिस्ट्री आहे, म्हणजे या जरी कविता आठवत नसले, जरी शब्द आठवत नसले, तरी पण ते सगळे शब्द आणि ते सगळे सूर सगळ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत. आत्तापर्यंत ते पोहोचत आहेत, याच्या पुढे सुद्धा अनेक वर्ष हा गारवा असाच पोहोचत राहणार. आव्हान करावं असं वाटतं खरोखरच. आम्ही इतक्या जवळजवळ 20 वर्षानंतर आता सेकंड पार्ट आणतोय आणि सगळा पाऊस त्याच्यामुळे चेंज झालाय. पाऊस मोठा झालाय, वय वाढलंय, अनुभव वाढलाय. आम्हाला हा अल्बम करायचा आहे आणि याच्यासाठी वी आर लुकिंग फॉर स्पॉन्सर. आणि कोणाला मदत करायची असेल, चांगली गाणी ऐकायची असेल तर आम्हाला मदत करा. आणि दुसरं म्हणजे 20 आणि हे ठेवा.
आणि आता हे 20 वर्ष लागते तर आमचं असं प्लॅन आहे की आम्ही शोज तर करतच असतो म्हणजे नेहमीच कुठे ना कुठे वेगवेगळ्या गावांमध्ये, पण महाराष्ट्रभर या वर्षी म्हणजे जुलै 23 हा अल्बम रिलीज होणार 1998 तर 2018 मध्ये 20 वर्ष पूर्ण होईल. तर हे जे 20 वर्ष लागले त्या 20 अख्ख्या महाराष्ट्रभर 20 शो करावेत असा आमचा प्लॅन आहे, त्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहे अगदी. आणि जशी सुरुवात तुमच्या दोघांनीच झाली होती तसं साहजिकच या गप्पांचा शेवट जो आहे तो सुद्धा तुम्ही दोघांनीच करावा अशी इच्छा आहे. काहीतरी मस्त नवीन नवीन गारवामधलं जुना गारवामधलं काही, किंवा तू हे म्हणणं पाऊस पडून गेल्यावर पण चालेल, ते लोकांना खूप आवडते ती कविता. पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झाले, पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झाले, क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले. पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झाले, क्षितिजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले. थेंबांना सावरणाऱ्या त्या गवताच्या काडांचा पाऊस पडून गेल्यावर मी भिजलेल्या झाडांचा. पाऊस पडून गेल्यावर मी चंद्र, पाऊस पडून गेल्यावर मी चंद्र चिंब भिजलेला, विजवून चांदण्या साऱ्या विजलेला शांत निजलेला. पाऊस पडून गेल्यावर मन भिरभिरता पारवा, पाऊस पडून गेल्यावर मन गारठता गारवा. गारवा गारवा वाऱ्यावर भिर 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 पारवा, नवा नवा प्रिय नभा नभातही चांदवा, नवा नवा गारवा.